कल्याणपूर्व भाजपाचा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकच गुन्हेगारांसोबत दारू पितात असा धक्कादायक आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. कल्याणमध्ये अंमली पदार्थांची विक्री वाढली असून नशेमुळे गुन्हेगारी वाढत आहे. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेगारांसोबत असताना गुन्हेगारांसोबत दारू पितात तर गुन्हेगारी थांबणार कशी अशी घणाघाती टीका आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिसांवर केली. अंमली पदार्थांमुळे वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात कल्याणमध्ये भाजपाकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदारांनी पोलिसांना निवेदन दिलं आहे आणि हे सर्व जर थांबलं नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा आमदार गणपत गायकवाड यांनी दिला आहे. देशामध्ये कोरोना आगा आणि कोरोना गेगा आता संपत आगी काय कोरोना, पण देशामध्ये जे अंमली पदार्थांची जी कीड गागली आहे ही कीड फक्त पोलीस डिपार्टमेंट संपू शकतो. पण आपल्या कोळशाडी पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं असेल तर आपल्या कोळशाडी पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर हेच गुन्हेगारांच्या सोबत असतात, गुन्हेगारांसोबत दारू पितात आणि ह्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीला बंधन गागलेलं नाही. गुन्हेगारी वाढली त्या गुन्हेगारीचं आपण जर बघितलं तर काल कोळशाडीमध्ये ज्या लोकांनी मोटरसायकल वगैरे जाळल्या, ज्या लोकांच्या मोटरसायकल जाळल्या त्या सर्वसामान्य जनतेची काही चूक नसताना सुद्धा या नशेमधल्या लोकांनी ह्या मोटरसायकल जाळलेल्या आहेत. आणि अशा नशेमध्ये त्या आजकाल काय बटन आणि चरस गांजा अशा पद्धतीच्या सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या नशा मुलं करतात आणि त्या नशेच्या आळी गेल्याच्या नंतर एक मुलगा जातो त्याच्या पाठीमागे 10 मुलांना तो तयार करतो. जर आपण जर बघितलं तर कोळशाडी पोलीस स्टेशनमध्ये एखादा कंप्लेंट करण्यासाठी माणूस आला तर त्याच्या कंप्लेंटसाठी 2 तास 3 तास लावतात, त्याचं माइंड वॉश करतात आणि मग त्याला समजवून घरी पाठवतात. पण एखाद्या गुन्हेगाराच्या अगेन्स्टमध्ये कुठलाही गुन्हा दाखल करून घेत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला जाग आली पाहिजे की जे आपण वसुलीसाठी लोकं ठेवलेले आहेत त्यांचं काम हे अंमली पदार्थ थांबवण्यासाठी करा, त्यांच्याकडनं वसुली करून घेऊ नका, एवढेच मी राज्य सरकारला विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.